दर्जेदार शिक्षणासह 100% यशाची हमी, श्री गणेश क्लासेस वांगणी। इयत्ता 1 ते 10 मराठी, इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम। इयत्ता 11 आणि 12 कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखा। वार्षिक फी मध्ये विशेष सवलत। आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा 9665591991 किंवा 8805533944। नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण भाईकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचे लोकसभेतील खासदारकी रद्द करण्यात आली आहे। राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने देशभरात वातावरण तापलंय। आता विरोधी पक्षांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या या निर्णयाला लोकशाहीची हत्या असल्याचं सांगत विरोध सुरू केलाय। काँग्रेसकडून या मुद्द्यावर थेट निर्णायक लढाई लढण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे। काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्ताव आणला जाण्याच्या हालचाली सुरू असल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलंय। लोकसभेच्या अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला जाऊ शकतो। 3 एप्रिल रोजी अविश्वास प्रस्ताव संसदेत मांडला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते, त्यामुळे ओम बिर्लांचं लोकसभा अध्यक्षपदच धोक्यात येऊ शकतं। यावर आता सत्ताधारी भाजप काय भूमिका घेणार याकडे देखील साऱ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, वृत्त मराठी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।